नमस्कार, मी नूपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सफर्स नूपूर सुमुख. तर आज एक इम्प्रॉम्प्टू प्लॅन झाला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत अलिबागच्या दिशेने. सो लेट्स गेट स्टार्टेड. आणि ह्या ट्रिपवर आम्ही तुम्हाला सुद्धा अर्थात घेऊन जात आहोत ॲज युजुअल, त्यामुळे तुम्ही सुद्धा आमच्यासोबत ह्या प्रवासामध्ये आहात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पुणे ते रेवदंडा हे अंतर आहे तब्बल 160 किलोमीटरचं आणि ते सर करण्यासाठी साधारणत 3 तास लागतात. शनिवारचा दिवस असल्या कारणाने एक्सप्रेस वे वर भरपूर ट्रॅफिक लागलं. म्हणजे हा कुठून जाणारा रस्ता बाबा? खोपोली. आता आपण मुंबई आलो ना, मुंबई मॉल वरून आलीस का, तिथून तुला एंट्री आहे डायरेक्ट सिंहगड कॉलेज. ओ, म्हणजे हा अंडरग्राउंड टनेल आहे खाली. हा पुढे टनेल आहे. या प्रवासात आम्ही एकच हॉल्ट घेतला, तो म्हणजे पेण इथे. पेण मध्ये आलात तर आप्पा तांदळाच्या मिसळीचा आस्वाद तर घेतलाच पाहिजे. यावरचा एक स्पेशल ब्लॉग आपल्या चॅनल वर येईलच, तो सुद्धा नक्की बघा. हे माझे काका खास मिसळ खाण्यासाठी इकडे आम्हाला भेटले. जोरदार पावसासोबत मिसळीचा स्वाद सुद्धा द्विगुणित झाला होता. बाबांना आम्ही आता पेणला ड्रॉप केलेला आहे एका प्रोग्राम साठी रादर, आणि आता आम्ही निघालेलो आहोत पेण वरून रेवदंड्याकडे. सो लेट्स गेट स्टार्टेड. आता इतक्यातच एक महिनाभरापूर्वी आम्ही अलिबागला आलो होतो माझ्या मैत्रिणीच्या एका फंक्शन साठी. तर तेव्हाचा पुणे टू अलिबाग एक खूप गमतीशीर किस्सा घडला होता एक्सप्रेस वे वर. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा, पुणे टू अलिबाग रोड ट्रिप. आणि आता आम्ही पुन्हा त्याच साईडला जात आहोत. तर बेसिकली ही एक वन डे रिटर्न जर्नी आम्ही आज करणार आहोत, त्यामुळे इथे राहण्याचा वगैरे काही प्लॅन नाही आहे. तर एका दिवसात आपल्याला रेवदंड्यामध्ये काय काय करता येतं ते आपण ह्या व्हिडिओत बघू. आमचा आत्ता तरी प्लॅन असा आहे की रेवदंडा फोर्ट आणि रेवदंडा बीच हे दोन ठिकाणं आपण एक्सप्लोअर करायची. एक मेमरी शेअर करायची तर मी लहान असताना सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी जायचो रेवदंड्याला, आणि तिकडे त्या बीचवरती सोडे म्हणजे कोलंबी आणि करंदी असं सोडे बनवण्यासाठी ना असे वाळ लाईन मध्ये असे उभे रॅक्स टाईप असायचे, त्याच्यावर ते सोडे एक एक सोडा वाळवायला टाकलेला असायचा. काड्या म्हणजे बोंबील सुकवायला ठेवलेले असायचे. तर आणि आम्ही त्या रस्त्याला लागल्यावरच तो एक वेगळा सुक्या मच्छीचा वास यायचा, आणि ती माझी एक आठवण आहे रेवदंड्याशी रिलेटेड. दुपार झाली होती पण वातावरण एकदम प्लेझंट, बिलकुल ऊन नव्हतं आणि पाऊस सुद्धा पडत नव्हता. नाऊ वी आर 5 किलोमीटर्स अवे फ्रॉम नागाव बीच अँड 10 किलोमीटर्स अवे फ्रॉम रेवदंडा बीच अँड रेवदंडा फोर्ट.
डोंगर पावसाळ्यात सुंदर दिसत असेल. इथे पावसाळ्यात येणाऱ्या सगळ्या लोकल रानभाज्या विकतायत बायका. इथे एक SBI आहे, SBI चौल शाखा, तिथून राईट घ्यायचं आहे. रेवदंडा किल्ला आणि समुद्राकडे जाताना लागतं ते हे चौलमधलं श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर. तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की इथे सुद्धा भेट द्या. आपण आता इथे पोहोचलेलो आहोत रेवदंडा किल्ल्यापाशी आणि इथे सेपरेट पार्किंग असं नाही आहे, तर गाडी लावण्यासाठी तुम्हाला इथे जी छोटी छोटी रेस्टॉरंट्स आहेत जेवण नाश्त्याच्या सोयी तिथे होऊ शकतात, तिथे त्यांना रिक्वेस्ट करून तुम्ही गाडी लावू शकता. आणि हा जो परिसर आहे हा अत्यंत हिरवागार आहे आत्ता पावसाळा असल्यामुळे, तर मी एकदा तुम्हाला पटकन त्याची झलक दाखवते. अशा सुंदर हिरवळीतून चालत चालत आम्ही येऊन पोचलो ते रेवदंडा किल्ल्याकडे. या किल्ल्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, तो पाहायला विसरू नका. आता आम्ही निघालोय रेवदंडा किल्ल्याकडून रेवदंडा समुद्र पाहण्यासाठी. नुपूर दर्या दिसतोय बघ, दर्या. मागच्या अलिबाग ट्रिपच्या वेळेला तू समुद्रात ना जाऊ दिला होता ना भिजला होता, आज भिजणार का बघू पहिले जाऊ तर. वाव, एकदम जवळ आलंय ते हायटेक असल्यामुळे, जबरदस्त आहे. गाडीतनच दिसतोय समुद्र. रेवदंडा किल्ल्यावर एका काकांनी आम्हाला सांगितलं की सध्या सीझन पावसाळ्याचा असल्यामुळे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज फक्त अलिबाग बीचवर चालू असतात, त्या सुद्धा हायटाईडच्या वेळेला बंद असतात, त्यामुळे आज रेवदंडा जो बीच आहे तिकडे ह्या ॲक्टिव्हिटीज नसणार आणि त्यामुळे तिथे जास्त शांत असं ॲटमॉस्फिअर असेल आणि ह्यामुळे जास्त एक्साइटमेंटने आम्ही इकडे येऊन खरं तर पोहोचलो. इथे मी व्हिडिओ क्लिप्स घेईपर्यंत सुमुख रेडी होऊन आलेला आहे बीचमध्ये भिजण्यासाठी, म्हणजे त्यांनी हाफ पॅन्ट घातली म्हणजे तो आता भिजणार आहे. पाय भिजवणार. सेट युअर सेल्फ अ लिटिल फ्री, लाईक वाय डू यू हॅव टू डिसाईड पहिल्यापासूनच की एवढंच मी भिजणार तेवढा. म्हणजे एक असतो ना एक त्याला म्हणतात निसर्गाचा मोह, त्याला कसं तू कुठल्याच मोहाच्या बळी कसं जात नाहीस रे कधी, एक्सेप्ट फॉर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. आय एम इम्युन फॉर सच मोह. व्हाट? आय एम इम्युन फॉर सच मोहज. मोहज का? असो, मी तर अशी काही इम्युन नाही आहे अशा मोहांना, कारण निसर्गाचा मोह वाईट असतो पाण्याचा वगैरे, पण मला होतो तो मोह बऱ्यापैकी झाडांचा पाण्याचा, त्यामुळे मी असं आधीपासून ठरवत नाही. पण येस डेफिनेटली जे काही मजा आपण करतो निसर्गात गेल्यावर ती केअरफुली केली पाहिजे हे मात्र अगदी खरं आहे. रेवदंडा बीचवर आम्ही गुगल मॅप्स फॉलो करून आलो, पण इथे आल्यावर आम्ही ज्या काही अपेक्षा ठेवून इथे आलो होतो त्या पूर्ण नाही होऊ शकल्या. आमचा थोडा पोपटच झाला. तो नेमका काय हे रेवदंडा बीच आणि फोर्टचा जो सेपरेट व्लॉग आपल्या चॅनलवर येईल त्याच्यात तुम्हाला कळेल, त्यामुळे तो नक्की बघा. तर थोडं नाराज होऊन आम्ही इथून निघालो. आपण केईनला जाऊ, लास्ट टाइम असंही लास्ट टाइम आपण त्या बीचला गेलेलो आणि आपण तिकडे म्हणजे नुसतंच शूट करून आलेलो. तिथे तू नुसतंच काय केलं होतंस तिथे? मला तिथे भिजायची इच्छा होती. तुम्ही जो तो व्लॉग पाहिला नसेल तर नक्की बघा, तिथे मला भिजायची इच्छा होती आणि मी कपडे सुद्धा सोबत आणले होते, पण हा माणूस दूर, मी जेव्हा व्लॉग शूट करत होते
सुमुख दूर माझ्यापासून कोसभर लांब जाऊन उभा होता आणि माझ्या आग्रहावर फक्त नारळ पाणी प्यायला तो तिथे आणि आला नाही प्यायला. ओके गुड. इथे तर काही जाता आलं नाही आतमध्ये, त्यामुळे आता आम्ही नागाव बीचला जायचं ठरवलं. परंतु वाटेत सुमुखचे ऑफिसचे कॉल्स काही संपत नव्हते, त्यामुळे मी त्याला एका ठिकाणी गाडी थांबवून मी जरा शॉपिंग करून येते असं म्हटलं. आणखी एक ऍड होती, त्याचा ऑफिसचा कॉल होतोय तोवर मला इथे एक मस्त गोष्ट. तर हे दुकान छान होतं पण मी जी गोष्ट शोधत होते ती इथे अवेलेबल नव्हती. आणि बाकी सगळा कोकण मेवा जो आहे तो इथे जो काही होता अवेलेबल त्यातलं बरेचसे प्रोडक्ट्स ऑलरेडी घरामध्ये आहेत, त्यामुळे मी इथे काहीही इम्पल्सिव्ह शॉपिंग केलं नाही. मी गपचूप येऊन गाडीत बसले सुमुखचा फोन कॉल होण्यासाठी आणि त्याचा फोन कधी बंद होतो ह्याची मी वाट पाहत होते. आता वन ऑफ द क्लीनेस्ट बीच इन अलिबाग म्हणजेच नागाव बीचला मी जातोय. मीनवाईल सुमुखचे ऑफिस कॉल्स पुन्हा सुरू झालेत. कसली जण आहे तू, काय सुंदर दिसत आहे, काय सुंदर वाटे ना. काही अंतर पुढे गेल्यावरच मला हवे असलेली गोष्ट अर्थात हवं असलेल्या गोष्टींचं दुकान मला मिळालं. ते म्हणजे हे तर मी मुळात शोधत होते फिशचे पापड. गोडे आमसूल आहेत का हे, खारे? इथे सर्व प्रकारच्या मच्छीचे पापड उपलब्ध होते, अगदी कोलंबी पासून ते पापलेट, सुरमई, रावस, घोळ आणि सुक्या मच्छीतल्या सुकटीपर्यंत प्रत्येक गोष्टीचे पापड इथे अवेलेबल होते. नुसतं एवढंच नाही तर त्याच्यात तिखट आणि कमी तिखट हा ऑप्शन सुद्धा अवेलेबल होता. सुकट, घोळ, पापलेट, ह्याच्यात पण ऑप्शन आहेत पापलेट तिखट, पापलेट कमी तिखट, सुरमई कमी तिखट आणि सुरमई तिखट सुकटमध्ये पण ऑप्शन आहेत आणि कोलंबीची दोनच पाकिटं होती त्यामुळे कोलंबी. असे हे सगळी फिश पापड जेवढी व्हरायटी इथे बघायला आम्हाला मिळालेली आहे. त्यासोबतच हे तर हल्ली सगळीकडेच मिळतं फिशची लोणची, हे माझ्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे मी घेतले नाही आहे. पापड म्हणजे माझ्यासाठी जन्मतच आहे, म्हणजे अगदी इथे भोपळ्यापासून ते मँगो पापडसुद्धा आहे, मका मँगो, त्यानंतर मेथीचा पापड आहे, बीटचा पापड आहे, कांदा पोहा पापडसुद्धा आहे. या दुकानात खरोखरच भरपूर प्रॉडक्ट्स होती आणि इकडचे जे ओनर होते त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं की गावामध्ये ज्या बायका घरात जे गृहउद्योग चालवतात, जे घरात काही बायकांसोबत हे पापड लोणची तयार करतात आणि त्यांना मदत म्हणून त्यांची ही सगळी प्रॉडक्ट्स यांनी इथे विकायला ठेवलेली आहेत. तर ही प्रॉडक्ट्स पण खूप घरगुती आणि छान होती. आम्ही बरंच काही पाहिलं इथे पण निघताना गावठी मध जे कातकऱ्यांनी काढून जे आणून देतात ज्याला एक थोडासा उग्र वास असतो पण हे अत्यंत औषधी असतं आणि गावठी असतं, त्यामुळे ही मधाची बाटलीसुद्धा आम्ही एक घेतली. मच्छीचे अर्थात पापड घेतले आणि सुमुख फिश खात नाही त्यामुळे त्यांनी केळ्याचे पापड इथून घेतले आणि भरपूर खाल्ल्यावर ॲसिडिटी तर होतच असते त्यामुळे पचन चांगलं होण्यासाठी एक पाचक रससुद्धा इथून आम्ही घेतला. सांडगे, मेथकूट, मसाले, लोणची हे सगळं काही हे दादा कुरिअरसुद्धा करून घरपोच पाठवतात, फक्त पापड कुरिअरवाले घेत नाहीत त्यामुळे पापड घेण्यासाठी तुम्हाला इथे भेट द्यायला लागेल, पापड कुरिअर होत नाही. पण ह्या बाकीच्या सर्व वस्तू तुम्हाला घरबसल्या तुम्ही मागवू शकता. फिशच्या पापडचं म्हणाल तर घरी आल्यावर आम्ही ते लगेचच तळले आणि त्यातला पापलेटचा पापड आम्ही आत्ता तळून पाहिला आहे आणि त्याच्यातला मी आवर्जून सांगेन की तिखट आणि कमी तिखटमध्ये कमी तिखट पापडाला जास्त फिशचा फ्लेवर आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा कमी तिखट व्हरायटी सिलेक्ट करा. आणि आता फायनली ऑफिसचे फोन कॉल आणि मधले मध्ये शॉपिंग ब्रेक्स घेत घेत आम्ही आता पोचलो आहे नागाव समुद्राकडे. नागाव समुद्र हा अलिबागचा वन ऑफ द क्लीनेस्ट बीच मानला जातो. तर नागाव समुद्राच्या बाहेरच पार्किंग अवेलेबल आहेत, खायचे काही स्टॉल्स आहेत
आणि पार्किंग इथे मोफत आहे, इथे पार्किंगचे कोणी पैसे घेतले नाहीत. वॉशरूम्सचं म्हणाल तर इथे टॉयलेट्स आणि बाथरूम्स असं दोन्ही सेपरेटली अवेलेबल आहेत आणि हे चार्जेबल आहेत, त्यामुळे आंघोळीसाठी आणि टॉयलेटसाठी तुम्हाला काही चार्जेस मोजावे लागतील. पोचलो आहे इथे नागावच्या समुद्रकिनाऱ्यावर आणि हा समुद्रकिनारा बऱ्यापैकी स्वच्छ आहे. आत्ता आलो आहे आणि हे इथपर्यंत पूर्ण ओलं झालं आहे, म्हणजे भरतीची जी वेळ होती तेव्हा पाणी पूर्ण त्या पायऱ्यांपर्यंत लागून गेलेलं. आता ओहोटी चालू झालेली असल्यामुळे ते मागे गेलं आहे, अदरवाईज पूर्ण येते. इथे पण आहे तसा समुद्राने पोटातली घाण इथे काढलेली आहे बाहेर, थँक्स टू ग्रेट ह्युमन्स जे हा सगळा कचरा फेकतात समुद्रामध्ये. ओहोटी असल्यामुळे पाणी बरंच मागे आहे, अदरवाईज इथे पाणी भरतीच्या वेळेला पूर्ण मागपर्यंत तुम्ही बघू शकता आलेलं आहे, त्यामुळे भरतीच्या वेळेला पूर्ण त्या मागे पायऱ्या आहेत, इथे तिथपर्यंत पाणी येत असणार. आणि आत्ता ओहोटीची वेळ असल्या कारणात समुद्र लांब गेलेला आहे आपल्यापासून. चला थोडेसे पाय पहिल्यांदाच आम्ही इथे दोघांनी रील काढण्याचा प्रयत्न केला, तर ते रील नक्की इंस्टाग्रामवर बघा आणि आम्हाला सांगा कॉमेंट करून तुम्हाला कसं वाटतं आहे. कशाला येतात काय माहिती अशी लोक? माझीच खासायला येतात. काय वय रे माझं त्यांच्याशी. इथे झालेला एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला सांगते. आम्ही इतके इरिटेट झालो होतो कारण इथे एक कपल होतं, ते खूप भारी रील्स काढत होते आणि त्यांचे कॅमेरा अँगल्स वगैरे पण एकदम मस्त होते. ते चपलेत मोबाईल वगैरे अडकवून असे त्यांचे रील्स काढत होते, पण ते तिथे जेवढी लोकं होती त्या सगळ्यांच्या मधून कुठूनही पळत होते आणि पूर्ण तो तेवढा भाग ते कॅप्चर करत होते. तर त्यांना बघून आम्हाला खूप कॉम्प्लेक्स येत होता की ह्यांना किती छान येते आणि आम्हाला नाही. पण ह्या रॅटरेसमध्ये खरंच अडकणं गरजेचं आहे का हा प्रश्न होता. म्हणजे रील्स काढण्यासाठी आपण आलो आहे का समुद्रावर, की आपण तो समुद्र अनुभवण्यासाठी आलो आहे? तर शेवटी आम्ही फोन आत ठेवून दिले आणि फक्त समुद्र एन्जॉय केला आणि मग इथून निघालो कारण आता प्रचंड भूक लागली होती. नागाव समुद्रावरून निघेपर्यंत वाजले होते संध्याकाळचे 5 आणि आता जेवण कुठे मिळेल ह्या शोधात गुगलवरून आम्ही कस्तुरी ह्या ठिकाणी जेवणासाठी आलो. इथे पोहोचल्यावर सगळ्यात पहिले ज्या गोष्टीने आकर्षित केलं ते म्हणजे इकडे लावलेली झाडं. इंडोर सिटिंग पण आहे आणि मेन म्हणजे महिला गृह उद्योग आहे. व्हेरी गुड प्लेस. आम्हाला असंच एखादं हॉटेल हवं होतं जिथे होमली फूड मिळेल आणि रेस्टॉरंट स्टाईल फूड आम्हाला नको होतं. ही जागा चालते ती संपूर्णतः महिलांच्या जोरावरती. तर हे किचन पासून सर्विंग पासून संपूर्ण गोष्टी महिलाच चालवतात आणि इथे मेन्यू कार्ड नाही आहे, तर तुम्ही त्यांना विचारून तुमची ऑर्डर प्लेस करू शकता. शाकाहारी मांसाहारी दोन्ही इथे मिळतं. त्यात आज जे होतं ते म्हणजे कोलंबी आणि सुरमई फिशमध्ये अवेलेबल होती आणि सुमुखने अर्थात चिकन थाळी घेतली होती.
पाऊस खूप पडत होता, त्यामुळे मी जे काही बोलले होते ते अजिबात ऐकू येत नव्हतं, त्यामुळे मी आता पुन्हा व्हॉइस ओव्हर इथे देत आहे. तर ऑर्डर देताना या म्हणाल्या होत्या की फ्राईड फिश येईल पण थाळीसोबत ते येत नाही, ह्याची तुम्ही नोंद घ्या. याच्यामध्ये रवा मसाला कोलंबी नाही आहे, लोक फ्राईड म्हणतात. ग्रेव्ही आणि कालवणच सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळं फ्रेशली प्रिपेअर आहे, त्यामुळे चव अतिशय सुंदर लागते. आत्ता बनवलेल्या चपात्या गरम गरम, मी आत्ता ग्रेव्ही टेस्ट केली. ॲज युजल आपण कोकण साईडला आल्यावर जसा एक नारळाच्या ग्रेव्हीचा बेस असतो तीच चव आहे, त्याची बघूया वेगळी का काही. याची थोडी पातळ आहे पण बेसिस सेम, म्हणजे ह्याच्यातच चिकन कुक केलं आहे त्यामुळे चिकनची चव ह्याच्यामध्ये उतरली. असं नाही की हे पीस वेगळे उकडलेले आहेत आणि मग ह्याच्यात मिक्स केले आहेत जसं हॉटेलमध्ये येतात, हे तसं नाही. आपण जसं घरी एकत्र सगळं कुक करतो तसं हे चिकन कुक केलेलं आहे, टेस्टमधनं एव्हिडंट आहे. आणि मस्त, म्हणजे दोघांनाही ही कोशिंबीर आलेली आहे इथे. छान. ओके, तर ह्याच्यामध्ये दोन कालवण आहेत आणि एक कोलंबी मसाला आला आहे. तर मी ॲक्च्युली काहीतरी फ्राईड एक्सपेक्ट करत होते पण फ्राईड ह्याच्यात आलेलं नाही आहे. त्या म्हणाल्या होत्या फ्राईड येईल पण फ्राईड काही आलेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये कोलंबीची ग्रेव्ही आहे, हे कोलंबीचं साधारण लिप्त असं आलं आहे आणि ते कालवण आलं आहे. टेस्ट छान आहे. आता गोईंग बॅक टू द कॉस्टिंग, तुम्ही जर मला ह्या पर थाळीची किंमत विचाराल तर ती मला सांगता येणार नाही कारण इथे मेन्यू कार्ड अवेलेबल नाही आहे. परंतु दोन थाळ्या आणि एक्स्ट्रा पोळ्या भाकऱ्या वगैरे पकडून साधारणतः बिल झालं 700 ते 750 रुपये. त्यामुळे अंदाजे 300 ते 400 रुपये पर थाळी प्राईज आपण पकडू शकतो. तर आत्ता तुम्ही बघताय हे आहे ह्या इनडोअर डायनिंगचं सेटअप आणि इथे जी सजावट आहे ती अगदी आपली आई जसं घर सजवते त्या प्रमाणात हे सजवलेलं आहे आणि खूप सुंदर ॲम्बियन्स आहे हा. तर हे कस्तुरी रेस्टॉरंट जिथे घरगुती जेवणाची चव तुम्हाला मिळेल हे अलिबाग बस स्टॉपपासून अतिशय जवळ आहे आणि त्याची सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अलिबाग रेवदंडा ह्या साईडला आलो आणि लालपरी दिसली नाही असं होत नाही. आता वेळ आली होती देवदंडा अलिबाग या भागाचा निरोप घ्यायची आणि आता आम्ही पुन्हा चाललो आहे पेणला आईबाबांना पिकअप करण्यासाठी आणि वाटेत बरंच ट्रॅफिक होतं या ब्रिजवरती, त्यामुळे आम्ही खालूनच गाडी घेत पेणकडे निघालो. तर हा एक छोटासा प्रयत्न होता आपली रेवदंड्यापर्यंतची सफर आणि रेवदंड्यात एक संपूर्ण दिवस आपण कसा स्पेंड करू शकतो ह्याचा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच रेवदंड्यातले किल्ले, बीच आणि त्यासोबतच अप्पा तांदेल मिसळ ह्याचे सेपरेट ब्लॉग्स चॅनलवर येतील, ते सुद्धा नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन, सी यू सून इन आर नेक्स्ट. जाता जाता एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ नेहमी पाहता, तुम्हाला चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, हे सबस्क्रिप्शन फ्री आहे.